नमस्कार ट्रेडर्स, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही जर बिगिनर असाल किंवा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही खूप जास्त लॉस आत्तापर्यंत घेतलेला असेल, सहन केलेला असेल, तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमचा लॉस रिकवरसुद्धा करून देऊ शकते आणि तुम्ही एक प्रॉफिटेबल, एक कन्सिस्टंट ट्रेडर नक्की बनाल याची मी तुम्हाला खात्री देतो. आपला हा बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचा फ्री ट्रेनिंग कोर्स जो आपण चालू केला ऑप्शन ट्रेडिंगचा, याला आता 3 महिने होत आले. तर या 3 महिन्यात ज्या ज्या स्ट्रॅटेजी आपण शिकवल्यात त्याची एक प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे. या सगळ्या स्ट्रॅटेजी आपल्या चॅनलचा, आपल्या 100 ट्रेडरचा हा ट्रेडमार्क आहे. तर तुम्हाला स्ट्रॅटेजीज काही भेटत नसतील, सापडत नसतील, तर प्लेलिस्टमध्ये जाऊन चॅनलच्या तुम्ही या स्ट्रॅटेजीज सगळ्या एका ठिकाणी बघू शकता. हे यूट्यूबवर बरेच लोक तुम्हाला दाखवतात की त्यांनी किती प्रॉफिट बुक केला, कसा बुक केला, पण त्याच्या मागची सायकोलॉजी तुम्हाला कोण सांगत नाही. हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल, सेल्फ ट्रेडिंग करून प्रॉफिट कमवायचं असेल, तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, ज्यांना कोणाला हा फ्री ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स करण्याची इच्छा आहे अशा लोकांना हा चॅनल रिकमेंड करा. किती दिवस तुम्ही व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर कॉल्स घेऊन तुमचे ट्रेड करत राहणार, त्यापेक्षा स्वतः ट्रेडिंग चालू करा. तर आपण बँक निफ्टी मॅजिकल सेटअप नावाने एक स्ट्रॅटेजी पोस्ट केली होती ह्या गेल्या शनिवारी, आत्ता जो शनिवार गेला 1 जुलैचा त्या दिवशी. तर बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की लाईव्ह ट्रेड करून दाखवा, म्हणून मी काल एक लाईव्ह ट्रेडसुद्धा करून दाखवला, ज्याच्यामध्ये आपण 182 पॉईंट्स बुक केले. तरीसुद्धा काही माझ्या ट्रेडर मित्रांनी अशी कमेंट केली होती की काल तुम्हाला ट्रेंडिंग डे भेटला, त्याच्यामुळे असे ह्यूज प्रॉफिट तुम्हाला बुक करताना आम्हाला दाखवता आले. तर अजून एक ट्रेड आम्हाला बघायचा आहे आणि आमच्या ज्या काही शंका आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत स्टॉप लॉस संबंधीच्या. एवढं व्यवस्थित आपण स्टॉप लॉस संबंधी सांगितलं आहे, पण तरीही पुन्हा एकदा सांगतो, आपण ज्या 9:35 कॅन्डलला एंट्री घेतो त्या कॅन्डलच्या हाय साईडला +10 पॉईंट्स आणि त्या कॅन्डलच्या लोला -10 पॉईंट्स असं आपण हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करून घ्या. चॅनल ड्रॉ करा, तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. आणि जेव्हा आता हे तुम्ही बघू शकता ह्या ट्रेडमध्ये, आता हा लाईव्ह ट्रेड चालू आहे, ह्या ट्रेडमध्ये खालच्या बाजूला आपल्याला आपली जी मार्केट आहे ते खालच्या बाजूला जाताना दिसते. त्याच्यामुळे आपण काय करणार, जेव्हा लो ब्रेक होईल या चॅनलचा त्यावेळेस आपण पुटमध्ये एंट्री घेणार आणि ह्या चॅनलचा जो हाय आहे +10 पॉईंट्स मार्क करून, जो हाय आपण मार्क केला आहे वरच्या बाजूला साधारण 45,273 आसपास, तर तो आपला स्टॉप लॉस असणार आहे. स्टॉप लॉस मॅन्युअली ठेवायचा, याचा अर्थ काय, जर मार्केट रिव्हर्स झालं आणि त्याने जर 45,273 टच केलं तर आपण आपल्या ट्रेडमधनं मॅन्युअली एक्झिट होऊन जायचे. याचा हा एकदम सरळ सोपा अर्थ आहे मॅन्युअल स्टॉप लॉसचा. मॅन्युअल स्टॉप लॉस शब्द ऐकून बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालं होतं, म्हणून आज परत मी हा एक लाईव्ह ट्रेड रेकॉर्ड केला आहे. असं समजू नका की रोज तेच काय दाखवतो आहे. आपण काल एक लाईव्ह ट्रेड रेकॉर्ड केला होता आणि आपण आज एक लाईव्ह ट्रेड रेकॉर्ड करतो आहे, कारण बऱ्याच आपल्या ट्रेडर बांधवांचं थोडंसं कन्फ्युजन झालं आहे. शंका दूर करण्यासाठी आपण हा ट्रेड रेकॉर्ड केलेला आहे. तर मॅन्युअल स्टॉप लॉस तुम्हाला आता समजला असेल, नसेल समजला तर पुन्हा एकदा हे ऐका, मॅन्युअल स्टॉप लॉस म्हणजे काय. आणि आता डाऊन साईडला जेव्हा आपल्याला एंट्री भेटली त्यावेळेस स्पॉटच्या चार्टमध्ये, जो स्पॉटचा चार्ट म्हणजे आता हा तुम्हाला समोर चार्ट दिसतो याला स्पॉटचा चार्ट म्हणतात, तर या स्पॉटच्या चार्टमध्ये 50 पॉईंट्स जेव्हा होतील पूर्ण त्यावेळेस तुम्ही तुमचा स्टॉप लॉस हा तुमच्या एंट्रीचेही ताणून ट्रेल करा. समजा तुम्ही आता ह्या पुटमध्ये एंट्री घेतली आहे, त्यावेळेस साधारण 300 रुपये तुमची स्ट्राईक प्राईस चालू होती. जो कोणता तुम्ही पुट, इन द मनी, आउट द मनी, जो कोणता बाय केला, त्याची 300 रुपये आता समजा स्ट्राईक प्राईस चालू आहे. तर ह्या 300 रुपयाच्या स्ट्राईक प्राईजला तुमचा जो स्टॉप लॉस तुम्हाला वरती दिसतो आहे तो समजा नाही, तर तुम्ही 300 रुपयाला एंट्री घेतली, तुम्हाला येतं माहिती आहे तुम्ही 300 एंट्री घेतली आहे. जेव्हा तुमचं टार्गेट, पहिलं टार्गेट जे आपलं 50 पॉईंटचं मी सांगितले हे जेव्हा हिट होईल त्यावेळेस तुम्ही तुमचा स्टॉप लॉस सरळ तुम्ही 300 रुपयाला आणून ठेवा. म्हणजे तुमची जी एंट्री प्राईज होती, जरी आत्ता मार्केट रिव्हर्स होऊन तुमच्या एंट्रीपर्यंत आलं तरी तुमचा स्टॉप लॉस हिट होईल जास्तीत जास्त. तुम्हाला 1 रुपयाचंही काही नुकसान होणार नाही, जे काय फक्त ब्रोकरेजचे चार्जेस आहेत 50-60 रुपये तेवढे द्यावे लागतील. पण 50 पॉईंट जेव्हा बुक होत आहेत त्यावेळेस मला तरी असं वाटतं की जे नवीन ट्रेडर आहेत त्यांनी जे 50 पॉईंट भेटलेत त्याच्यानंतर तुम्ही तुमचा ट्रेड मॅन्युअली एक्झिट करीत चला. जर तुमची थोडीशी प्रॅक्टिस असेल, जर तुमचं बँकांकडे लक्ष असेल, कालच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं होतं की कोणत्या बँका तुम्हाला वॉचलिस्टमध्ये ठेवायच्यात, सगळ्या बँका जर तुम्हाला रेट दिसत असतील किंवा ज्या हेवी वेट आहेत, HDFC बँक, कोटक, ICICI, त्या जर तुम्हाला ट्रेडमध्ये दिसत असतील तर तुम्ही ट्रेडमध्ये राहा. तर आता तुम्ही हा ट्रेड बघा, 50 पॉईंट साधारण पहिल्या दुसऱ्या कॅन्डलमध्येच बुक झाले आहेत. त्याच्यानंतर आता मी हे जे टाईप करतो आहे की 100 पॉईंट्स आपल्याला जे दिसत आहेत
45,076 आसपास। तर हे आपण आरामात इथं आत्ता येऊ शकतो, कारण बँका ह्या सगळ्या निगेटिव्ह चालू आहे, ऑप्शन चेनचा डेटासुद्धा हेच सांगतो आहे। तिसरी गोष्ट, हा जो सायकोलॉजिकल सपोर्ट आहे 45,000 खूप मेजर सपोर्ट आहे हा, तर हा ब्रेक होणं थोडंसं अवघड आहे, पण मार्केट तिथपर्यंत येऊ शकतं आणि तिथून एक बाउन्स बॅक घेऊ शकतं। म्हणून तुम्ही एक तिसरी प्रॉबेबिलिटी अशी ठेवू शकता की साधारण 45,000 आसपास मार्केट येऊन एक बाउन्स बॅक या ट्रेडमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल, त्यामुळे तिथपर्यंतसुद्धा तुम्ही तुमचा जो प्रॉफिट आहे तो राईड करू शकता। दुसरी गोष्ट, आत्ता तुम्ही 50 पॉईंटच्या आसपास तुमचं जे काही स्ट्राईक प्राईज आहे 325-340 तिथपर्यंत तुम्ही तुमचा स्टॉप लॉस आणून ठेवा। 300 आपण एक प्राईज ॲज्युम केलेली आहे, त्या प्राईजवरती आता अजून काही कन्फ्युजन करून घेऊ नका। आज तरी वाटते की बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या उरलेल्या शंकांचं समाधान तुम्हाला झालं असावं, कारण आता याच्यापेक्षा सोप्या भाषेत काय समजून सांगायचं। आपण ऑलरेडी स्ट्रॅटेजी शिकवताना खूप बेसिक आणि खूप सोप्या भाषेमध्ये स्टॉप लॉस टार्गेट सगळं काही सांगितलं होतं, प्लस काल तुम्हाला एक लाईव्ह ट्रेड करून दाखवला, त्याच्यामध्ये आपण 180-182 पॉईंट्स घेतले, त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा एक्सप्लेन केलं होतं, तुमच्या ध्यानधारणेसाठी एक टिप दिली होती। जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। सगळ्यात महत्त्वाचं, स्टॉप लॉस ट्रेल करा। जेव्हा तुम्हाला असे 100, 125, 150 पॉईंट जेव्हा दिसतात त्यावेळेस जास्तीच्या अपेक्षा करू नका, स्टॉप लॉस जास्तीत जास्त ट्रेल करा। स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा माहिती नसेल तर एक लाईव्ह ट्रेड घेऊन मी तुम्हाला शिकवतो की स्टॉप लॉस कसा प्लेस करायचा आणि कसा ट्रेल करायचा। नक्कीच मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा लवकरच प्रयत्न करेल। आता एकदा जरा स्क्रीनकडे पण लक्ष द्या, कारण आपण बँक निफ्टीच्या ट्रेडमध्ये आरामात 175 पॉईंट बुक करत आहोत। 175 पॉईंट एका ट्रेडमध्ये खूप मोठी गोष्ट आहे। तुमच्या दिवसभराचं जे ट्रेडिंगचं टार्गेट आहे किंवा जे प्रॉफिटचं टार्गेट आहे तुमचं एका ट्रेडमध्ये इथं बुक होतं आहे। काल 182, आज 175, मला तर वाटतं आहे ह्या आठवड्याचंसुद्धा काही काहींचं काम झालं असेल ट्रेडिंगचं। आपण मागच्या आठवड्यात एक फिन निफ्टीची एक्सपायरी स्ट्रॅटेजी टाकली होती, ज्याच्यामध्ये फिबोनाची फॅन एक टूल आहे जे तुम्हाला काईट प्लॅटफॉर्म, झिरोदाच्या काईट प्लॅटफॉर्मवर बघायला मिळेल, तर ते त्याचा वापर करून आपण ट्रेंडलाईन ड्रॉ करायला शिकलो होतो। तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, कारण फिबोनाचीचा वापर करून तुम्ही आत्तापर्यंत ट्रेंडलाईन ड्रॉ केलेली जगात कुठं बघितली नसेल। आजसुद्धा फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, तर मी जर सेटअप बसला तर आजसुद्धा एक रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करेल। आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजीचा अभ्यास करा, नोट्स काढा आणि रोज प्रॅक्टिस करा। कॅन्डलस्टिक्स मार्केट संपल्यानंतर 2-3 तास ऑब्झर्व करा, सेल्फ ट्रेडिंगला सुरुवात करा। जय शिवराय।